नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव संकेत डॉक्टर, आय एम फ्रॉम आरकेबी कॉलेज रामपूर. मित्रांनो, आज मी तुम्हाला मॅथच्या काही सोप्या अशा ट्रिक सांगणार आहे मल्टिप्लिकेशनच्या, तर ते तुम्ही काळजीपूर्वक ऐकावे. तर चला आपण सुरू करूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुम्हाला फर्स्ट वनची सिरीजची मल्टिप्लिकेशन कशा प्रकारे आपण फास्टली सॉल्व्ह करू शकतो, तर ते आपण आज बघणार आहे. तर चला आपण सॉल्व्ह करूया. मी एक नंबर घेतलेला 63 आपण काय करायचं, नंबर ऍज इट इज लिहून घ्यायचं. नंतर इथं बघायची इथं किती डिजिट दिली, तर 2 डिजिट येणार. मग त्याच्यापेक्षा एक कमी झिरो घ्यायचा आणि तो झिरो लेफ्ट अँड राईट दोन्ही साईड ना द्यायचा. म्हणून आपण लिहूया. आणि सेकंड स्टेपला काय करायचं, त्याचे दोन दोनचे पेअर बांधायचे आणि त्याचे ऍडिशन करायची. अशी अशा प्रकारे त्याची ऍडिशन करायची. म्हणून ते कसं होईल, 0 + 3 + 3 = 9 & 6 त्याचं उत्तर आलेलं आहे. बघा अशा प्रकारे आपण फास्टली सॉल्व्ह करू शकतो. तर नेक्स्ट टाइम एक्झाम्पल आपण बघूया. चला नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये बघूया. फर्स्ट नंबर राईट केला, नंतर इथं 3 डिजिट दिले, नंतर 3 मग 2 0 घेऊ. राईट हँड दोन साईडला राईट केल्यानंतर 3 पेअर त्याची ऍडिशन केली. तर याच्या 3 पेअर बनवून ऍडिशन करायची. इकडून येतो 1 8 & 1 9, नंतर 13 येतो, एक हातचा दिला, मग नंतर 1 + 13 येतो, नंतर परत एक हातचा जाईल अँड 5. आपण अशा प्रकारे त्याचं करू शकतो. काय फर्स्ट स्टेपला काय घ्यायचं, आपण नंबर जो आहे तो ऍज इट इज लिहून घ्यायचा. सेकंड स्टेपला त्याचे जेवढे पण डिजिटने आपल्याला मल्टिप्लाय करायचं, त्याचा एक डिजिट कमी 0 दोन्ही साईडने राईट करायचं, लेफ्ट अँड राईट साईडला. आणि त्याच्यानंतर 3 पेअर बनवायचे, त्यांची ऍडिशन करायची. अशा प्रकारे आपण करू शकतो. तर आपण एक एक्झाम्पल बघूया. आपण फर्स्ट नंबर राईट केला, नंतर इथं 4 येतात, मग आपण ते एक नंबर कमी करून 3 0 घेतले होते. तर आता त्यांची पेअर बनवून त्यांची ऍडिशन करूया. 5 in & 13 1 carry पॉज करू बघा. तर आपण इकडची ऍडिशन केली, नंतर 13 आला, एक कॅरी दिला, नंतर तिकडचा कॅरी दिल्यावर इकडच्या स्टेपला येईल 7 17 येते. मग एक हातचा जाईल 1 × 17 परत एक कॅरी जाईल अँड 4. अशा प्रकारे आपण करू शकतो. तर कसं घ्यायचं, याच पण तशीच घ्यायची. फर्स्ट नंबर राईट केला, नंतर 4 त्याच्यामुळे एक नंबर कमी, 3 0 दोन्ही साईडने राईट घेते. आणि नंतर त्याचे 4 पेअर बनवल्या, कारण इथं 4 त्याच्यामुळे 4 पेअर असे येते. सपोज मी तुम्हाला डायरेक्ट दाखवतो 5 + 0 + 0 म्हणजे असे 4 पेअर यायला पाहिजे. 4 घ्यायच्या, 4 पेक्षा जास्त नाही, याच्याकडे लक्ष द्यायची. जेवढे असेल तेवढे पेअर बघायचे असते. आपण घेते. तर आपण बघितलं की आपण 1 सिरीजचे काही गणित बघितले होते, आता आपण 9 सिरीजचे पण काही बघणार आहोत. तर ते पण तशाच प्रकारे आहे. तर लक्ष द्या कशा प्रकारे आपण सॉल्व्ह करायचे. तर मी फर्स्टली 9 सिरीज मध्ये काय करायचं बघा. तर फर्स्टली काय करायचं, 85 ऍज इट इज लिहून घ्यायचे. नंतर इथे बघायचे नावेनमध्ये 2 डिजिट आणले, त्याच्यामुळे इथं 2 0 द्यायचे. नंतर हा जो नंबर येतो याच्यातून मायनस करायचा. आणि नंतर खाली जो अँसर येते खाली डायरेक्ट जर आपण मायनस केले तर 15 अशा प्रकारे ते. तर आपण बघा इकडच्या साईडनी पण आपण तसे मायनस करू शकतो. पण आपण जर 500 मधून डायरेक्ट जर 85 वाजा केले तर आपल्याला 415 हा डायरेक्ट उत्तर येऊ शकतं. तर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू. फर्स्टली मी नंबर राईट केला, नंतर इथं 3 आहे, त्याच्यामुळं 3 0 घेतले. नेक्स्ट हा जो नंबर आहे मी यातून वजा केला, आणि जो खाली जे उत्तर येते मला ते 10 - 1 = 7 अशा प्रकारे येऊ शकतो. जस्ट मी हा नंबर पहिले राईट करता 7. अशा प्रकारे आपण 9 सिरीज पण करू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे गणित सॉल्व्ह केले. जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, आणि चॅनलवर नवीन आले असतील तर सबस्क्राईब करा. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.